नांदगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच विजेता भोईर यांनी आपल्या कार्याचा पदभार गुरुवारी स्वीकारला आहे. तसंच यावेळी उपसरपंचपदी नंदादेवी ग्रामविकास आघाडीचे दीपक ठोंबरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर यांनी सरपंच आणि उपसरपंचाचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. नांदगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा पदभार नंदादेवी ग्रामविकास आघाडीच्या सरपंच विजेता भोर यांनी स्वीकारला आहे. तसंच यावेळी उपसरपंच पदाची निवड झाली असून यामध्ये नंदादेवी ग्रामविकास आघाडीचे दीपक ठोंबरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल उपस्थितांनी सरपंच आणि उपसरपंचाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी पनवेल विभाग अध्यक्ष रघुनाथ पाटील, भाजपचे नांदगाव अध्यक्ष मिथुन पाटील, माजी सरपंच मनोहर भोईर, माजी उपसरपंच धनश्री ठोंबरे, सदस्य विक्रम फडके, नांदगाव महिला भाजप अध्यक्ष अर्चना भोईर, सदस्य संध्या पाटील, माजी सदस्य धनराज ठोंबरे, कार्यकर्ते अशोक कोंडीळकर, सखाराम ठाकूर, गुरुनाथ पाटील, रवी खुटले, मंगेश खुटले, निखिल भोईर, रुपेश म्हस्कर, संतोष भोईर, जिग्नू खुटले, नामदेव भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.